नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला केंद्र सरकारच्या विविध मिनिस्ट्रीजमध्ये विविध गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जसं की एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सी बी आय इंटेलिजन्स ब्युरो त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स अशा विविध केंद्र सरकारच्या मिनिस्ट्रीजमध्ये तुम्हाला कुठलाही इंटरव्ह्यू न देता हा जॉब भेटणार आहे तर सर्वात अगोदर आपण याची पात्रता पाहूयात कारण की जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता येईल एज लिमिट तुमचं मागितलेलं आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट आहात तर तीन वर्षे सूट आहे एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा ते पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला सूट पाहायला भेटेल आता या ठिकाणी तीन पोस्ट भरल्या जात आहेत ज्याच्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर लोअर डिव्हिजन क्लार्क जे एस ए म्हणजे ज्युनियर सेक्रेटर असिस्टंट तर या तिन्ही पोस्टसाठी फक्त तुम्ही बारावी पास केलेला आहे तर अप्लाय करू शकतात याच्यासाठी बारावी तुमचं कुठल्याही शाखेमधून झालेलं आहे कुठल्याही वर्षी झालेलं आहे मग तुम्ही मेल आहात फिमेल कॅन्डिडेट आहात तरी देखील तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करता येणार आहेत किंवा तुम्ही जर बारावीमध्ये आता शिकत आहात आणि सध्या जूनमध्ये तुम्ही बारावीची परीक्षा देणार आहात किंवा तुम्ही अपियर आहात तरी देखील इथं ऍप्लिकेशन करू शकतात ह्या वॅकेन्सी एस एस सी मार्फत निघालेल्या आहेत ज्याला आपण म्हणतो कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन जसं की सी एच एस एल तर टेन प्लस टू साठी आहे म्हणजे या ठिकाणी जेवढे पण बारावी पास उमेदवार आहेत इथं सर्व अप्लाय करू शकतात मग तुम्ही बारावी आता पास केले खूप दिवसापूर्वी पास केलेले तर हे बारावी पास साठी सर्वांसाठी येते किनी संधी असणार आहे सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस तीन पट वॅकेन्सीज तुम्हाला इथं जास्त पाहायला भेटतील मागच्या वेळेस फक्त एक हजार ते दीड हजार वेकेन्सीज होत्या सध्या वेकेन्सी तीन हजार सातशे बारा प्लस वेकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत आता बघूयात याच्या महत्वाच्या तारखा ऍप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी चालू झालेले आहेत याची ऍप्लिकेशन करायची लास्ट डेट सात मे दोन असणार आहे याच्यासाठी तुमची कुठलीही इंटरव्ह्यू जो आहे मुलाखत जी आहे ती घेतली जाणार नाही मात्र तुमची जी परीक्षा असणार आहे ती टीयर दोन मध्ये या ठिकाणी घेतली जाईल ज्याच्यामध्ये जा टीयर वनची एक्झाम तुमची जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये घेतली जाईल आणि टीयर टूसाठी साठी मित्रांनो अजून डेट आलेली नाही परंतु त्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमच्या या ठिकाणी एक्झाम देखील होऊ शकतात जसं की मित्रांनो तुम्ही जर मेन कॅन्डिडेट आहात एस सी एस टी डब्ल्यू डी आहात तर तुम्हाला झिरो रुपीज फीज आहे कुठलीही फीज द्यायची गरज नाही ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी मात्र शंभर रुपये फक्त फीस ठेवण्यात आलेली आहे आता पाहूयात आपण तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असेल तर बघा दोन टीयरमध्ये तुमची एक्झाम होईल टीयर वन टीयर टू हे दोन्ही पण मराठीमधून तुम्हाला देता येईल तर टीयर वनमध्ये मित्रांनो इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्वांटिट्यूड एप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या ठिकाणचे प्रश्न असतील चार सब्जेक्टसाठी तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्क्स असतील एक तासाचा वेळ असेल झिरो पॉईंट पन्नास इतकी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला याच्यामध्ये असेल टीयर वन फक्त क्वालिफाईंग नेचर असेल क्वालिफाय झालात की तुम्ही टीयर टूची परीक्षा देऊ शकतात टीयर टूमध्ये मात्र या ठिकाणी तुमचे सेम सब्जेक्ट असतील परंतु याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग दोन पेपर होतील ज्यामध्ये सेसन वनसाठी मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आणि रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये साठ प्रश्न एकशे ऐंशी मार्काला आणि सेसन टू म्हणजे पेपर टूमध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूल याचे देखील तुम्हाला या ठिकाणी साठ प्रश्न एकशे ऐंशी असतील आणि याच्यामध्ये जे कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूल असेल किंवा स्किल टेस्ट तुमची होईल टीयर टूमध्ये ती मात्र फक्त क्वालिफाईंग नेचरची असेल कारण की स्किल टेस्टमध्ये तुमचं टायपिंग या ठिकाणी घेतलं जाईल तुम्ही जर जा लिपिकसाठी अप्लाय करताय डेटेंटरी ऑपरेटरसाठी किंवा जी एस एसाठी तर टायपिंग इथं तुमची घेतली जाईल दहा मिनटासाठी एक पॅसेज दिला जाईल जो तुम्हाला टाईप करायचा असेल ऑनलाईन तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा असेल मग तुमचं पूर्ण मेरिट जे असणार आहे टीयर टूची जी एक्झाम होईल एकशे ऐंशी प्लस एकशे ऐंशी या ठिकाणी मार्क्स जे आहेत म्हणजे तीनशे साठ मार्क्सवरती तुमचं पूर्णपणे फायनल सलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि दोन्हीही पेपर तुम्हाला मराठीमध्ये दे देता येतील आणि ऑल इंडियामधून तुम्ही कुठूनही महाराष्ट्रामधून देखील याची परीक्षा देऊ शकतात आता या पदांसाठी सॅलरी किती भेटेल तर बघा तुमचा बेसिक पेमेंट या ठिकाणी जर बघितला लोअर डिव्हिजन क्लार्क आणि ज्युनियर सेक्रेटर असिस्टंटचा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे प्लस सर्व भत्ते तर स्टार्टिंग पेमेंटच तुमचा चाळीस हजारपर्यंत या ठिकाणी जातो कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी हा जॉब तुम्हाला भेटतो आहे आणि डेटा इंटरऑपरेटरला बेसिक पेमेंटच पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर असणार आहे आणि तुमचं वर्क काय असणार आहे मी सुरू आहे सांगितलं विविध जे मिनिस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये याबद्दल अजून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा धन्यवाद